खंबाळे येथील तंत्रपीठ पारदेश्वर धाम येथे महाशिवरात्री निमित्त रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जगातले अशा या विश्वविख्यात महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भोले बाबांचा महाउत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्री निमित्ताने येत्या 22 फेब्रुवारी रोजी तंत्रपीठ पारदेश्वर धाम येथे रुद्राभिषेकाचे आयोजन केले आहे. तर या रुद्राभिषेकाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवावी तथा या रुद्राभिषेकामध्ये सपत्नीक सहभागी होण्यासाठी आकाश उदासी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. पीठ पारदेश्वर धाम आहे हे जगातील एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे आणि हे पारा या धातूपासून बनलेलं आहे. पारा याला शिवाचं बीज मानलं जातं म्हणून या शिवलिंगाच्या पूजनाने इतर शिवलिंगापेक्षाच्या कोटीपटीने अधिक पुण्य भेटते या शिवलिंगाला. जसं दरप्रदोषाला रुद्राभिषेक असतं तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी महाप्रदोषाचा महाअभिषेकाचा योजलेला आहे. तरी सर्व शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा. हे तंत्रपीठ आहे. इथे पाराचे परमेश्वर अवतरलेले आहेत.
जवळजवळ 150 किलोची ही पाऱ्याची मूर्ती आहे आणि अतिशय जागृत स्थान म्हणून या भागाला ओळख आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला सोमवारी गर्दी करतात, इतर काही तीर्थक्षेत्र सण असते तेव्हाही गर्दी करतात आणि या जागेचं महत्त्व आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पसरू लागलेलं आहे आणि ह्या स्थानाचं महत्त्व हे जागृत स्थान आहे. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनातले हेतू पूर्ण होतात अशा पद्धतीचं हे मंदिर असल्यामुळे इथे लोकांना एक श्रद्धेचा भाव सगळ्यात मोठा भाव आहे तो श्रद्धेचा. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.